दौंड शहरात चार दिवसांपूर्वी गव्याची जोडी दिसल्यानंतर काल पुन्हा सोनवडी गावात गव्यांची एक जोडी दिसून आलेली आहे. गवे दिसल्यास त्यांच्याकडे जाण्याचा कुणीही प्रयत्न करू नका, गव्यांना त्रास होईल असं कोणतंही वर्तन करू नका असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलेलं आहे. काल संध्याकाळी उसाच्या शेतात खुरपणी करणाऱ्या महिलांना या गव्याचं दर्शन घडलं. दौंड शहरात दिसलेली हीच का ती गव्याची जोडी याचा शोध सध्या वनविभागाकडून घेण्यात येतोय. एक मोठी बातमी आहे, हरिद्वारच्या धर्मसंसदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आणखी एका साधूला अटक करण्यात आली आहे. महंत यती नरसिंहानंद यांना शनिवारी अटक करण्यात आलेली आहे. नरसिंहानंद यांनी मुस्लिम विरोधात शस्त्र हाती घेण्याचं आवाहन केलं होतं. धर्मसंसदेतील या चिथावणीखोर भाषणांची सर्वोच्च न्यायालयानं देखील गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर या प्रकरणी कारवाईला वेग आलेला आहे. हरिद्वार येथील एका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीनं यती नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिनं केलेल्या या तक्रारीनुसार गाझियाबाद येथील डासना येथील देवी मंदिराचे महंत यती यांना मुस्लिम महिलांविरोधी आक्षेपार्ह टिप्पणी त्यांनी केली होती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.